2015 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत खराब झालेले रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीवरून लाड सावंगी सर्कलचे सदस्य रमेश शिंदे आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रमेश शिंदे यांनी केला, तर निधी उपलब्ध नसल्याचं कारण संतोष जाधव यांनी पुढे केलंय. अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये तिथल्या अंजंडव, लांबगाना, नायगावात आणि सय्यद इथं जे आपल्या जे पुलं होते त्या गावाला जे जोडलेले, तर ते पुलं ज्यावेळेस ते होऊन गेले त्यावेळेस तिथल्या बांधकाम समितीमध्ये आम्ही जो विषय मांडला, यांनी सांगितलं ते कामं त्याचं कौतुक करून सगळी ते कामं त्वरित चालू करण्यात येते. पण त्या गोष्टीला आता जवळपास 2 वर्ष झाले. ती एक रुपयाचं जिल्हा परिषदेचं तर 1 रुपयाचं सुद्धा काम केलं नाही. आणि हे कार्यकारी अभियंता सुद्धा सांगितलं होतं काही हे काम आपण असं मार्ग दिलो, पण याच्यामध्ये कुठलाही आवडून झालं नाही. आणि 1 रुपयासुद्धा त्यांनी खर्च केला. त्याच्यासाठी मी आज बांधकामाची समितीमध्ये इथं झोपलो होतो. त्यावेळेस सन्माननीय सभापतीने आणि हे ई साहेबाले कार्यकारी अंश आहेत त्यांनी मला उठवलं, हे काम तुमचं जास्तीत जास्त 15 दिवसात त्याला मार्ग दिली. ते आता त्याच्यानंतर 15 मिटिंगा झाल्या, त्याच्यानंतर जे पण काम झालं. तर आतापर्यंत आपण गप्प का बसले? पाहतोय सर, मी पत्र या वाक्याला मिटिंगमध्ये घेतला. आजच्या पण शूटिंगला सुद्धा तो विषय आहे. आपल्याकडे म्हणजे कंज्युमर कोर्ट पण आहे, जर आपणास ही सुविधा भेटत नाही तर आपण कंज्युमर कोर्ट आपण आम्हाला यांनी सांगितलं होऊन नाही, त्याच्यामुळे आमचे पुढचं काही विषय केला नाही. तर आता आपला म्हणजे मार्ग नाही निघाला तर आपण कंज्युमर कोर्टला जाणार का? आता मार्ग नाही निघाला तर आपण कंज्युमर कोर्टला जाणार का? कंज्युमर कोर्टला जावंच लागेल जर तिथे लोकांना जर नाही भेटली ती सुविधा. तर आपण किती दिवस आणखी वाट पाहणार? आता काय वाट आहे, आजच्या सहिता लागल्या सुद्धा काय वाट पाहणार? आम्ही आता पडतीचं पावसात निघलो. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये म्हणजे DPTC कडं तात्काळ मदत मिळावी म्हणून संपर्क तुटलेल्या गावाच्या कामासाठी तात्काळ निधी मिळावा म्हणून या ठिकाणी 28 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु या सरकारनं त्याच्यावर कुठलाही ठोस उपाय न करता 1 रुपयाही त्या ठिकाणी DPTC च्या माध्यमातून जिल्हा परिषदेला मंजूर केला नाही. आजही जवळपास 200च्या आसपास गावं जर आत्ता जर अवकाळी पाऊस जर आला आत्तापर्यंत सुद्धा तीच त्या ठिकाणी अवस्था निर्माण होणार आहे. 200 गावाचा संपर्क तुटलेला आहे, अद्यापर्यंत सरकारनं त्याला निधी दिला नाही. म्हणून असे 28 कोटी रुपयाचे संपर्क तुटलेले रस्त्याचे प्रस्ताव आमचे रखडलेले. म्हणून आजही आमच्या बांधकाम समितीच्या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा आम्ही नम्र विनंती करतो की 28 कोटी रुपयाचा निधी आमचा जर या ठिकाणी मार्गी लागला तर आमच्या सरकारचे जे आमचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांचा रोष जिल्हा परिषदेवर आहे आणि निधी जिल्हा परिषदेला शासन देत असतं. म्हणून सरकारनं जर ते आम्हाला निधी जर उपलब्ध करून दिला तर लवकरात लवकर पावसाळ्याच्या पहिले आम्हाला त्यांचं काम करून देता येईल.